बायणाच्या नागरिकांनी आम्ही सगळ्या बायणाच्या नागरिकांनी 500 जवळजवळ सिग्नेचरी एकताय करून म्युन्सिपॅलिटी पोलीस इन्स्पेक्टर चेअरपर्सन दोन्ही MLA डेप्युटी कलेक्टर ह्यांना आम्ही एक निवेदन सादर केला. या निवेदनाचे आम्ही असं म्हटलं की रोड साईड फिश वेंडर्स अँड ट्रॅफिक कंजेशन आणि दुसरे आणि एक असा ते असा इलिगल एन्क्रोचमेंट ऑन द रोड फ्रॉम सी बिल्डिंग टू बायणा रिक्रिएशन क्लब. याचा अर्थ असा असा की जे नुसतेकार रस्त्याच्या देगेक बसतात त्यांच्यानी ताबडतोब बंद करचे. बायणा एक फिश मार्केट हा, त्या फिश मार्केटात भीतर बसचे. पण त्यांची दादागिरी इतकी झाल्या हा म्युन्सिपॅलिटी का पैसा नाही देगा करताय वो करो ही दादागिरी. हे आमचे सगळे बुजुर्ग नागरिक एक्स चेअरपर्सन हा, काउन्सिलर असा एक्स काउन्सिलर, आमचे सगळे सिनियर सिटीजन सगळे आम्ही येल्या. आणि जे स्क्रॅप यार्ड असा दोन्ही साईडीन रस्त्याच्या, जे रस्त्यावर सामान दवरता गाडयो गॅरेज इलिगल वाडयला, त्या सगळे ताबडतोब काढचे. कित्याक सामान्य जनतेक ते त्रास जाता. ते चार स्कूल असा, कांदिवली असा, आमिना अंजुमन स्कूल असा, सेंट जोसेफ स्कूल असा, माता स्कूल असा, थंय ट्राफिक रूट असा. हे बायणा जो इशू हा पयलीसून इशू चालू झालेलो असा. आणि ही आम्ही दोन फावटी ऑलरेडी ड्रायव्ह केलेली असा ते निस्त्याकारांक काढपाची. आणि तसं जी वेंडर्स बसता पण काढतात ते सदांच सांजचो त्रास जाता. पण आयज अशें जाल्लेलें आसा की जेन्ना आमचो म्युन्सिपालिटीचो मनीस येता पळय तेन्ना ती धांवता. आनी आयज ते जे फीश वेंडर्स आसा पळय सगळे आख्खे बायणा एरियेन पसरलेले आसा. म्हाका बरें दिसलें आयचे बायणाकारांनी येवन आमकां एक मेमोरँडम दिलां की अशें अशें जाल्लां म्हणून. हेचेर आमी इमिजिएट एक्शन घेतलें. ऑलरेडी हेच्या पयलीं आमी काउन्सील मिटींगेन रेजोल्युशन घेतलेलें आसा की जे अनयूज व्हेकल जे पार्क केलेले आसा ते आमी काडपाचे सगळे. तेच्या भायर जे फुटपाथ आहा ती कंप्लीट क्लियर करपाक जाय, इन्स्ट्रक्शन दिलेलें आसा. बायण आतां तेंचे मेमोरँडम दिलेलें आसा तेचें आमी इमिजिएट एक्शन घेतलें. चड टायम ना, फाल्यां म्हणना आयज सांजेसून एक्शन स्टार्ट जातली. ते न्युसन्स करता तेका आमी नोटीस धाडपाचें थारायता आनी तेंचेर एक्शन घेता. पूण हांव सांगूंक शकना की ते कंप्लीटली बंद करूं शकतले. खूब वर्सांसून व्हिडियो जर्नलिस्ट प्रसाद नायक फ्रॉम बायणा फॉर ACN.